काय याच्या मागचं मोटिव आहे, आरोपीला कसं अटक केलं? 27 तारखेला सकाळी आम्हाला ही माहिती मिळाली की पाषाण ह्या भागामध्ये सुसखिंडीजवळ एका टेकडीपाशी निर्जन स्थळी एक नग्न अवस्थेत पुरुष मृतदेह आढळून आलेला आहे. तर तिथे आम्ही जाऊन तिथे तपास केला आणि त्या मृतदेहाची ओळख पटवली. ती ओळख पटल्यानंतर त्याच्याशी जे संबंधित लोक होते, त्याचे नातेवाईक असतील, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत वारंवार संपर्कात असलेली जी लोक आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली आणि ती विचारपूस केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की त्या दिवशीच अजून एक युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो ह्याच्या गेल्या 8 महिन्यापासून संपर्कात होता. तर त्या युवकाशी आम्ही इंट्रोगेट केल्यानंतर असं निदर्शनात आलं आहे की त्यानेच त्या सुदर्शन पंडित नावाच्या युवकाचा खून केलेला. काय कारण आहे खुनामागचं? खुनामागचं कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी सुद्धा ह्या दोघांचे गेल्या 8 महिन्यापासून प्रेमसंबंध होते असं प्रायमरी तरी लक्षात येतं. या दोघांची ओळख कुठे झालेली होती? या दोघांची ओळख एका डेटिंग साईटवर झालेली होती. आणि त्यानं आत्महत्या का केली, आरोपीने आत्महत्या का केली, त्याच्या मागचं काही कारण कळलं? आत्महत्या जो आहे हा याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या घरगुती पण त्याच्या बऱ्याच अडचणी आहेत आणि कदाचित ह्याचा मर्डर केल्यानंतर जे काही गिल्ट असेल त्या गिल्टमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा. सर जे डेटिंग ऍप आहे मागील काही दिवसापासून या डेटिंग ऍपच्या प्रश्नावर कुठल्या नेमकं डेटिंग ऍप होतं आणि सायबर क्राईम त्याची काही माहिती मिळाली नाही? सायबर क्राईमचं नाही, हे अनेक बंबल आणि अनेक अशा प्रकारचे डेटिंग ऍप आहेत, त्या एका डेटिंग ऍपवरूनच त्यांची ओळख झालेली आहे. तर आरोपीचं अजून इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक्झॅक्ट कुठल्या डेटिंग ऍपवरनं झालं आणि ते कसे एक दुसऱ्याच्या संपर्कात होते याच्याबद्दलची माहिती मिळते. आरोपीला अटक